Hello friends, you are most welcome on my YouTube channel Harichandra is Magic of English. The Vidyarthi Mitranno aaj pun ekda ek navin magic trick ghun mi aaplya sevamadhye hazar ahe. Tar pahuya aajchi ji magic trick ahe ti ahe Vidyarthi Mitranno uses of girl though in speaking English. Ta pa English madhye mhanje actually aaplya daily routine madhye ya thikani asnare ji vakya ahet Vidyarthi Mitranno ashi kutli vakya ke ji aapan veloli ya thikani bolat asto आणि पूर्ण सोपवणार आहे. तपा ज्या मराठी वाक्याच्या सुरुवातीला जरी येऊन त्या वाक्यात त्यानंतर तरी येत असेल तरी सर्व वाक्य विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश मध्ये हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इजी वे तेच आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका. त्याचबरोबर माझ्या येणाऱ्या व्हिडिओंचा अविरत आनंद घेणं पण विसरू नका. तर पाहूया विद्यार्थी मित्रांनो डोळा यूज करून जरी आणि तरी वाक्य आपण इंग्लिश मध्ये इजीली कशी बोलू शकतो. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो हे पहा या ठिकाणी जरी त्याच्याकडे कार आहे तरी तो ऑफिसला आपण असं म्हणतो ऑफिसला पायी जातो. आता पहा इथं जरी आलेले मित्र तरी आलेले आणि जरी तरीचे वाक्य बोलायचे असेल तर विद्यार्थी मित्रांनो डो किंवा आंदोचा यूज करून आपण ते वाक्य बोलू शकतो. इंग्लिश मध्ये जरी साठी डो किंवा आंदोचा वर्ड वापरू शकतो पण तरी साठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय द्यायचं आहे कॉमा द्यायचा आहे. कारण मराठीमध्ये तरीला शब्द म्हणजे आपण तरी वापरतो पण इंग्लिशमध्ये तरी साठी या ठिकाणी कॉमाचा यूज केला जातो. जसं जर आणि तरचे वाक्य जर साठी एक वापरतो तर साठी आपण कॉमा देतो इंग्लिशमध्ये. तसंच या ठिकाणी पा सर्व जरी आल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्वप्रथम तर बोलायचंय त्यानंतर सेंटेन्स. आता ते सेंटेन्स कुठल्याही काळाचं असू शकतं त्या वाक्याच्या याच्यावरून आपण त्याचा सेन्स पाहू या ठिकाणी कुठल्या काळामध्ये ते बोलायचंय. कारण याआधी आपण सर्व टेन्स मी ह्या आधीचा एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे. त्या एकाच लेक्चरमध्ये मी सर्व टेन्स तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला वाक्य इझिली इंग्लिशमध्ये बोलणं निश्चितच सोपं होईल. तर पाहूया त्यानंतर जे येईल ते सेंटेन्स बोला. त्यानंतर तरीसाठी काय द्यायचं विद्यार्थी मित्रांनो कॉमा द्यायचा आहे. तरीला म्हणजे कॉमा दिल्यानंतर तरी असा अर्थ होतो इंग्लिशमध्ये. त्यानंतर लास्ट जे असेल ते सेंटेन्स ज्या टेन्स अनुसार येईल ते आपण या ठिकाणी ते पाहून योग्य ते वाक्य आपण बोलू शकतो. तर पाहूया आपण जरी त्याच्याकडे कार आली तरी तो ऑफिसला पायी जातो. आता जरी साठी मी सांगितले विद्यार्थी तर बोलायचे तो त्याच्याकडे कार आहे त्याच्याकडे म्हटल्यानंतर तो ही तर हे वाक्य कशाचं आहे आहे जी वाक्य आहे हा आणि ह्याची मालकीच्या वस्तू. माझ्याकडे पेन आहे आय हॅव अ पेन. माझ्याकडे कार आहे आय हॅव अ कार. आणि त्याच्याकडे कार आहे ही हॅज अ कार. जरी त्याच्याकडे कार आहे तरी तरीसाठी अपामा तो ऑफिसला पायी जातो. तो म्हटल्यानंतर की इथं कळत आपल्याला वाक्य कुठल्या काळामध्ये जात आहे तो आलेलं आहे. तो ती ते तात सिंपल जेंटेन्स विद्यार्थी मित्र. इथं विवन आपल्याला तो ती ते आल्यानंतर बोलायचंय. गो जाण्याला काय गो इन सिंपल जेंटेन्स. सब्जेक्ट ही शीट असेल तर क्रियापदाला काय लावलं जातं विद्यार्थी मित्रांनो यस यस म्हणजे ही गोज. पुढं टू हॉपीस हॉपीसला टू हॉपीस कसा जातोय पायी ऑन फूट. तर पहा वाक्य समजलं जाईल जरी त्याच्याकडे कार आहे तरी तो ऑफिसला पायी जातो. इंग्लिश मध्ये हाऊ ही हॅज सॉरी दो ही हॅज अ कार ही गोज टू ऑफिस ऑन फूट. ओके नेक्स्ट सेंटेन्स जरी ती 45 वर्षाची आहे तरी ती दिसायला सुंदर आहे. जरी जरी साठी काय विद्यार्थी मित्रांनो दो ती म्हटल्यानंतर शी 45 वर्षाची आहे म्हणजे आईचं वाक्य आहे. आईसाठी आपल्याला त्या अनिजा दो शी इज 45. ओके दो शी इज अ 45 तरी 45 म्हणजे 45 वर्षाची. ओके तरी ती म्हटल्यानंतर शी दिसायला सुंदर दिसते तर शी लुक्स सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. शी लुक्स ब्युटिफुल किंवा दिसायला सुंदर किंवा दिसायला तरुण म्हणू आपण दिसायला तरुण दिसते. ओके ते दिसते म्हणजे लुक्स शी लुक्स यंगर किंवा यंग म्हणू शी लुक्स यंग दिसायला ती कशी तरुण. दो शी इज अ 45 शी लुक्स यंग. नेक्स्ट सेंटेन्स पार्ट जरी तो गरीब आहे तरी तो प्रामाणिक आहे. आता जरी म्हटल्यानंतर दो तो साठी काय आलं विद्यार्थी मित्रांनो ही आय एच वाक्य अमेझॉन आपल्याला लगेच करताय म्हणजे इथं इच्छा इझी
गरीब म्हटल्यानंतर काय पुअर दो ही इज अ पुअर जरी तो गरीब आहे कॉमा तरी साठी कॉमा तो म्हटल्यानंतर ही आय म्हणतो एम इज अर इज ही इज ऑनेस्ट दो ही इज अ पुअर ही इज ऑनेस्ट इजी वे सर बोलू शकतो त्यानंतर जरी त्याने खूप अभ्यास केला तरी तो परीक्षेत पास होऊ शकला नाही म्हणजे अभ्यास करून पास होऊ शकला नाही विरोधाभासी वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो सगळी जरी साठी विद्यार्थी मित्रांनो तो त्याने म्हटल्यानंतर तो ही खूप अभ्यास केला केला म्हटलं लो लिहिलेला सिंपल पास्ट टेन्स वाक्य आहे ते ही वर्क हार्ड लो लिहिले आल्यानंतर मी टू घ्यायचं तो तिथे आल्यानंतर मी वन घ्यायचं ओके दो ही वर्क हार्ड जरी त्याने खूप अभ्यास केला तरी साठी कॉमा तो म्हटल्यानंतर ही परीक्षेत पास होऊ शकला नाही आता शकला शकला शकली शकले जी वाक्य कशाने बोलली जाते विद्यार्थी मित्रांनो कुड नाही म्हटल्यानंतर इथं काय करायचं नॉट कुडंट ही कुडंट परीक्षेत पास ही कुडंट पास परीक्षेमध्ये इन द एक्झाम तर जरी त्याने खूप अभ्यास केला तरी तो परीक्षेत पास होऊ शकला नाही दो ही वर्क हार्ड ही कुडंट पास इन द एक्झाम तर पहा विद्यार्थी मित्रांनो जरी तरीचे वाक्य बोलणं अगदी सोपं आहे आय एम शुअर आजपासून तुम्ही 100% हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जरी तरीचे वाक्य इंग्लिशमध्ये बोलाल अशी मला खात्री आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करणं पण विसरू नका